लाईट अँड शेड कंपनीमध्ये जे इतर अजून सहभागी गृहित धरण्यात यावे, त्याचसोबत संदीप वेंगुर्लेकर, विजू माने आणि नरेश मस्के यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि हे निश्चितपणे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे, कारण त्याच्यावरती त्यांना काहीच बोलायचे नाही, उलट ही बातमी दडपायची म्हणून सन्माननीय अजितदादांच्या संदर्भाने तर कधीही पडद्याआड घडलेली गोष्ट पडद्यावरून सांगत नाही, तर वेगळीच गोष्ट सांगतात आणि त्याच नार्वेकरांनी परत दुसरं विधान केलंय आणि त्यात ते असं म्हणतात की मुख्यमंत्री शिंदे यांच्या खुर्चीला कसलाही धोका। सुषमा अंधारे यांनी कायम हिंदू देवदेवतांचा विटंबना केली, त्यांचा अध्यात्माशी काही घेणे देणे नाही आणि म्हणून या प्रकरणात राजकारण करायचंय म्हणून एन तेन प्रकारे आप्पास्वारी असतील, स्त्री सदस्य असतील आणि आयोजक यांना बदनाम करण्याचं काम त्या करत आहेत। उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। लाईट अँड शेड कंपनीला जे काही काम दिलं होतं आणि त्याचा संबंध नरेश मस्के पार्टनर आहेत त्या कंपनी, अशा पद्धतीने ते आरोप करतायत। सुषमाताई, तुम्हाला ज्यांनी ही माहिती दिली एकतर तुम्हाला अडचणीत आणण्याकरता दिलेली आहे किंवा तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे। मी जाहीर आव्हान करतो, नरेश मस्के यांचा लाईट अँड शेड कंपनीशी काही संबंध असेल त्यांनी प्रूव्ह करावं, त्यांनी सिद्ध करावं, या क्षणी तात्काळ राजकारणातून निवृत्त होईल, नाहीतर तुम्ही आणि तुम्हाला ज्यांनी ज्यांनी माहिती दिली त्यांनी राजकारणातनं निवृत्त व्हावं। मी तुम्हाला 24 तासाचा अवधी देतोय की तुम्ही माझा संबंध लाईट अँड शेड कंपनीशी आहे ही सिद्ध करावं। आपल्या नेत्यांना विचारा, आदित्य संवाद, दादरच्या दसरा मेळावा हे कोणी केलं आत्तापर्यंत? राष्ट्रवादी जे कदाचित त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल नरेश मस्केंवर आरोप करा, त्यांना विचारा। पवारसाहेबांचा वाढदिवस, आणखी काही नेत्यांचे कार्यक्रम हे कुणी केले? आजही कोण करतंय? लाईट अँड शेड कंपनीच करत आहे ना। नवनिर्माण सेनेचे सुद्धा सर्व कार्यक्रम लाईट अँड शेड करत असते, मराठी तरुणाची कंपनी आहे। तो मुलगा तो त्या ठिकाणी काम करतो, आमचा ठाण्याचा आहे, पण नरेश मस्केचा काय संबंध त्या कंपनीशी? नरेश मस्केचा काय संबंध? जर नरेश मस्केचा जो संबंध आहे तर राष्ट्रवादी पक्षसुद्धा त्यांचे कार्यक्रम त्यांना का करायला देतोय? याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? सामनामध्ये ज्या पद्धतीमध्ये तुम्ही शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांना ती टीका करता तरीसुद्धा त्यांच्या कामाची जाहिरात पहिल्या पानावर छापता, तशी ही पद्धत आहे। सुषमाताई, माझ्यावरती आरोप सिद्ध करा, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आरोप करायला सांगितले त्यांनी 24 तासामध्ये आरोप सिद्ध करा, नाहीतर राजीनामा द्या। हे मी जाहीर आव्हान तुम्हाला करत आहे।